हे हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, मी आज पुन्हा तुमच्यासोबत एक नवीन मोटिवेशनल स्टोरी घेऊन आलेली आहे. आणि आपण जास्त वेळ न घालवता आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. एकदा एका शहरामध्ये दोन मित्र राहत असतात आणि ते दोन मित्र एकदा समुद्रावरती फिरायला जातात. समुद्रावरती फिरायला गेल्यावर त्यांच्या असं लक्षात येतं की आता आपण इकडे जे खूप सुंदर सुंदर शंख आणि शिंपले आहेत ते गोळा करूयात आणि ते आपण दुकानात जाऊन विकूया. त्याच्यातनं आपल्याला खूप छान पैसे मिळतील. सो दोघंही कामाला लागतात. त्यातल्या एका मित्राला एक मोठा शंख मिळतो आणि दुसऱ्या मित्राला मात्र छोटे छोटे शंख मिळतात. या मित्राचा मोठा शंख बघून दुसऱ्या मित्राला असं मनात येतं की अरे यार, हा एकच शंख एवढ्या पैशांना विकला जाईल तर मी एवढा वेळ कशाला घालवतोय, मी पण एकच मोठा शंख शोधतो. म्हणून तो मोठ्या शंखाच्या शोधामध्ये इतका फिरतो, दुपार उलटून जाते, संध्याकाळ होते, पण त्याच्या हाती मोठा शंख लागत नाही. आणि तो मोठा शंख शोधण्याचा नादात त्यांनी छोटे छोटे जे शंख त्या वेळात मिळवलेले असतात ते सुद्धा तो इग्नोर करून टाकतो, फेकून देतो. अशा प्रकारे दोघांचे शंख गोळा करून होतात. ॲज युजल ह्याला एकही शंख मिळत नाही, कारण की ह्यांनी मोठ्या शंखाच्या नादामध्ये सगळे शंख सोडून दिलेले असतात. दोघं जण रात्री एका दुकानामध्ये जातात, शंख विकायला जातात. ह्या मित्राचे जेव्हा शंख विकले जातात तेव्हा त्याला त्या मोठ्या शंखाचे जे असतात त्याचे 1000 रुपये मिळतात आणि जे छोटे छोटे शंख असतात त्याचे 4000 रुपये मिळतात. असं करून या मित्राला 5000 रुपये मिळतात. आणि हा जो मित्र असतो ज्याच्याकडे एकही शंख नसतो तो मात्र असाच राहतो. तो मित्र ज्यांनी पैसे कमवले असतात तो त्या मित्राला म्हणतो की अरे, तू मोठा शंख कमवण्याच्या नादामध्ये सगळे छोटे छोटे शंख तू फेकून दिलेस आणि ते शंख मी गोळा केले आणि त्याच्यातनं मला 4000 रुपये मिळाले. पण तू मोठा शंख मिळवण्याच्या नादामध्ये सगळंच काही गमवून बसलास, तुला एकही रुपया मिळाला नाही. सो गाईज, मोरल ऑफ द स्टोरी, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की आपण प्रत्येक वेळेला असं करतो की मोठ्या गोष्टी कमवण्याच्या नादात, मोठ्या वस्तू कमवण्याच्या नादात आपल्या समोर ज्या छोट्या छोट्या संधी आलेल्या असतात, छोट्या छोट्या वस्तू आलेल्या असतात, त्यांना आपण इग्नोर करून टाकतो. सो असं नाही करायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की तुम्ही मोठे स्वप्न बघू नका किंवा मोठ्या संधी इग्नोर करा. मोठ्या संधी तर आपल्याला हवेच आहेत, मोठे स्वप्न तर आपल्याला बघायचेच आहेत. पण मोठे स्वप्न बघता बघता कधी असं नाही झालं पाहिजे की आपल्यासमोर जे छोटे छोटे स्वप्न आहेत ते आपण पूर्ण करायला विसरूनच जातो. मोठी सुखं बघता बघता आपल्यासमोर जे छोटे छोटे सुखं आहेत ते आपण अनुभवायला किंवा एक्सपिरियन्स करायला विसरूनच जातो. सो नेहमी लक्षात ठेवा गाईज, येणारी प्रत्येक वेळ, प्रत्येक सुख आणि प्रत्येक संधी ही महत्त्वाची असते, ती गमवू नका. ती छोटी असो अथवा मोठी असो पण ती एक्सपिरियन्स करा, तिचा उपभोग घ्या, तिचा आनंद घ्या, त्या सुखाचा, त्या संधीचा, त्या वस्तूचा. सो गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला खूप छान छान कमेंट्स करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा गाईज. माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा.